हॅलो फ्रेंड्स आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजेच काय नॉर्थ ईस्ट म्हणजे कोणता भाग ईशान्य भाग इंडियाच्या किंवा भारतातील जो ईशान्य भाग आहे किंवा ईशान्य भारतातील आपले जे काही फेस्टिवल आहे सण आहे ते आपल्याला या पूर्ण लेसनमध्ये या ठिकाणी बघायचं आहे बघा रीड अबाऊट हाऊ डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड इन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे रीड अबाऊट हे आपल्याला जाणून घ्यायचे की भारताचा जो काही ईशान्य भाग आहे नॉर्थ ईस्टर्न जो भाग आहे स्टेट्स ऑफ इंडिया नॉर्थ ईस्टर्न जे काही राज्य आहे ईशान्येकडील जे काही राज्य आहे त्या ठिकाणी सण कशा पद्धतीने साजरे केले जातात

जी काही राज्य आहे त्याला म्हटलं जातं इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर डायव्हर्स म्हणजे मीन्स दॅट ऑफ अ ग्रेट व्हरायटी जी वेगवेगळी व्हरायटी आहे वेगवेगळा आपण म्हणतो ना बहुविध अशा या ठिकाणी कल्चर आहे संस्कृती या ठिकाणी आहे द डिफरंट कम्युनिटीज अँड ट्राईब्स सेलिब्रेट देअर युनिक फेस्टिवल्स विथ अ ग्रेट एन्थुझियाझम अँड जॉय डिफरंट कम्युनिटी वेगवेगळ्या भिन्न जाती व जमातीचे अनोखे सण किंवा वेगवेगळ्या धर्माची जे काय ट्राईब्स म्हणजे जमाती कम्युनिटीज जे आहे भिन्न जाती, जा जा जाती आहे त्या ठिकाणी वेगवेगळे सण आपापले आप अनोखे सण अगदी काय करतात ते अनोख्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने अगदी एन्थुझियाझम ग्रेट एन्थुझियाझम म्हणजेच खूप अशा उत्साहामध्ये आनंदामध्ये त्या ठिकाणी ते साजरे करत असतात युनिक मीन्स दॅट वन ऑफ इट्स काइंड ऑर मॅचलेस अनोखा असा प्रकार मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस ऑन ॲग्रिकल्चर अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाऊट द ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स आता ईशान्य भारतातील जे काही राज्य आहे त्या ठिकाणी काय करतात त्यांचे हे जे काही फेस्टिवल्स आहे दॅट इज फेस्टिवल्स बेस ऑन ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट बिहाइंड देअर फेस्टिवल त्यांच्या फेस्टिवलच्या मागे ॲग्रीकल्चर म्हणजेच काय शेतीवर आधारित आहे शेती त्यांचा एक बेस आहे प्रत्येक सण असले तरी अँड दॅट इज नो सेलिब्रेशन इज इन इज कम्प्लीट विदाउट द ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल म्युझिक ऑर डान्स नो सेलिब्रेशन या ठिकाणी आपण म्हणूया ट्रॅडिशनल जे काही म्युझिक आहे पारंपरिक जे संगीत म्हणूया किंवा डान्स नृत्य असेल त्या ठिकाणी नृत्याशिवाय कोणताही फेस्टिवल येथे साजरा होत नाही मीन्स दॅट ईच आपण याला काय म्हणू म्हणू शकतो ईच फेस्टिवल्स ऑर ईच फेस्टिवल इज सेलिब्रेटेड विथ ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स कोणताही सेलिब्रेट करू या ठिकाणी कोणताही फेस्टिवल असू द्या तो ट्रेडिशनल म्युझिक आणि डान्सनी सेलिब्रेट केला जातो देन ब्लेस विथ लश ग्रीनरी अँड द मायटी रिवर ब्रह्मपुत्रा द द पीपल ऑफ आसाम हॅव अ लॉट टू सेलिब्रेट ब्लेस विथ अ लश ग्रीन लश मीन्स दॅट ट्रीच भरपूर प्रमाणामध्ये समृद्ध अशी ग्रीनरी ग्रीनरी म्हणजेच अगदी आपण हिरवाई एकदम द मायटी रिवर ब्रह्मपुत्रा मायटी म्हणजे अतिशय अफाट अशी रिवर जी नदी ब्रह्मपुत्रा जी नदी आहे अफाट पसरलेली आहे त्या ठिकाणी हे हा एक प्रकारचा आशीर्वाद आहे त्या ज्या त्या ठिकाणच्या असलेल्या लोकांसाठी ब्लेस विथ लज ग्रीनरी अँड अँड वायटी रिवर ब्रह्मपुत्रा द पीपल ऑफ आसाम हॅव अ लॉट टू सेलिब्रेट म्हणजेच एक वरदान त्यांना मिळालं आहे कसलं वरदान आहे एक ब्रह्मपुत्र नदी आहे सुंदर अशी लश ग्रीनरी आहे हिरवाई आहे आणि या ठिकाणी असं एक वरदान या आसामच्या लोकांकडं आहे आणि म्हणून अशा अनेक गोष्टी त्यांना त्या ते ठिकाणी साजऱ्या करता येऊ शकतात सो व्ह्यू इज द चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजन्स आता आसाम जर म्हटलं तर पहिला जो आपला फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया जर आपण हा लेसन चालू केला तर पहिला या ठिकाणी असलेला जो काही आपण स्टेट आहे किंवा असलेलं राज्य आहे ते आहे दॅट इज आसाम आसाम आपण स्टार्ट केलं आहे म्हणजे या ठिकाणी आसामबद्दल दिलेलं आहे आणि आसाममध्येच या राज्यामध्ये एक फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो किंवा एक पॉप्युलर फेस्टिवल आहे दॅट इज बिहू

कास्ट जाती ट्राइब्स म्हणजे त्या ठिकाणी असलेले अनेक जमातीचे लोक हा सण साजरा करतात म्हणजे एकासाठीच आहे का एकाच जातीसाठी वापर या ठिकाणी तो बिहू हा फेस्टिवल साजरा केला जातो का तर नाही सगळे लोक सगळ्या जाती धर्माचे लोक हा सण साजरा करतात द थ्री डिफरंट सेट्स ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीजन द कंप्लीशन ऑफ सोईंग एंड ऑफ द हार्वेस्ट सीजन दॅट इज थ्री डिफरंट सेट्स या ठिकाणी बिहू हा जो काही असलेला जो काही आपण म्हणूया जो फेस्टिवल आहे तो तीन प्रकारे थ्री सेट्स मधून जातो तीन प्रकारे तीन टप्प्यांमध्ये साजरा होतो एक पहिला असतो दॅट इज बिगिनिंग हार्वेस्टिंग सीझन म्हणजे आपण म्हणतो ना सुगीचा हंगाम दुसरा असतो कंप्लिशन ऑफ सोईंग म्हणजे आपण पेरणी पूर्ण केली सोईंग म्हणजे काय पेरणी करणे कंप्लिशन म्हणजे पेरणी कर त्या ठिकाणी कम्प्लिशन झालं पूर्ण केली गेली अँड एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन आणि तिसरा आहे सुगी जो काही हार्वेस्टिंग आहे एंडिंग सुगीचा जो का जो काही हंगाम असतो तो सीझन असतो तो संपताना द ब्यू डान्स इज अ जॉयस वन परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड विमेन दॅट इज ब्यू डान्स इज जॉयस वन परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड विमेन अँड इज नोटेड फॉर इट्स ब्रिस्क स्टेप्स अँड हँड मूवमेंट ब्यहू हा जो काही डान्स असतो हा एक व्हेरी जॉयस परफॉर्मन्स आपण म्हणूया किंवा जॉयस खूप आनंददायी असा जो काही डान्सचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये कोण यंग मेन पण असतात आणि विमेन पण असतात म्हणजे तरुण स्त्रिया पण असतात आणि पुरुष हे दोघंही या ठिकाणी पार्टिसिपेट करतात पफॉर्म करतात इज नोटेड फॉर इट्स ब्रिस्क स्टेप्स अँड हँड मुवमेंट आता ब्रिस्क म्हणजे काय क्विक एकदम तुम्ही जर कधी गुगलला पाहिलं किंवा यूट्यूबला पाहिलं तर त्यांचे डान्स तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता अगदी त्यांच्या असे क्विक करतात ते अगदी चपळ असतात या डान्ससाठी किंवा हे डान्स अगदी चपळतेने करतात त्यांच्या हाताच्या मुवमेंट हाताच्या हालचालीसुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट या डान्समध्ये दिसते हाताच्या हालचालींची अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स प्रोवाईड ट्रेडिशनल म्युझिक फॉर द डान्स द ढोल विच इज सिमिलर टू द टू अ ड्रम बघा आता या ठिकाणी एक वर्ड दिला आहे ढोल ठीक आहे नॉन इंग्लिश वड आला आहे म्हणजेच हा शब्द इटॅलिक पॅटर्नमध्ये हा जर पाहिलं तर मी इटॅलिक पॅटर्नमध्ये दिसतोय हा शब्द इटॅलिक पॅटर्नमध्ये का दिला हा नॉन इंग्लिश वड आहे म्हणजे हा इंग्लिशमध्ये पण वापरला जातो आणि हा मराठीमध्ये सुद्धा बोलला जातो म्हणून याला नॉन इंग्लिश वर्ड म्हणतो म्हणतात आता या ठिकाणी अनयुजुअल इन्स्ट्रुमेंट वेगळ्या प्रकारचे एक वाद्य वाजवले जातात आणि त्याच्यामधून एक पारंपरिक संगीत क्रिएट केलं ट्रॅडिशनल म्युझिक त्या ठिकाणी एक क्रिएट केलं जातं जसं काही ढोल हे ड्रमसारखे वाद्य ॲज वेल ॲज द पेपा अ विंड इंस्ट्रुमेंट मेड फ्रॉम बफेलो हॉर्न सिंबल्स अँड बांबू क्लॅपर बघा या ठिकाणी काय काय या बिहू डान्समध्ये किंवा बिहू हा जो काही डान्स असतो बिहू लोक हा एक म्हणतो ना या जमातीचे लोक किंवा हा एक सण पण आहे या जमातीची लोकं असतात सगळ्या जाती धर्माची लोकं या बियू डान्समध्ये सेलिब्रे पार्टिसिपेट करतात एक ट्रॅडिशनल एक अनयुजल इन्स्ट्रुमेंट वापरले जातात एक ट्रॅडिशनल म्युझिकचा टच येतो त्याला आणि याच्यामध्ये काय वापरलं जातं फर्स्ट वन इज अ डोल देन पेपा एक पेपा हे जे काही आहे ना एक आपण म्हणतो ना दॅट इज अ वायुवाद्य ते विंड प विंड इन्स्ट्रुमेंट त्याला म्हणतात वायुवाद्य ते बफेलोच्या म्हशीच्या शिंगापासून तयार केलं जातं आणि दुसरं आहे दॅट इज अ बांबू क्लॅपर सिंबल अँड अ बांबू क्लॅपर म्हणजेच सिंब क्लॅ दॅट इज सिंबल म्हणजे झांज झांजा आणि क्लॅपर म्हणजे आपण म्हणूया बांबूच्या चिपळ्या कि किंवा टाळ याचा वापर केला जातो द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओवर आसाम अट्रॅक्ट्स विजिटर्स अँड लोकल्स अलाईक इन अ लार्ज नंबर द साग्स हॅव बीन हँडेड डाऊन किंवा ह्या बिहू लोकांची किंवा या सणामध्ये जे काही गाणी आहे दॅट इज हॅव बीन हँडेड डाऊन हँडेड डाऊन पास ऑन टू अ लॅटर जनरेशन म्हणजे पिढ्यान पिढ्या यांची गाणी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आता आसाममध्ये बिहू कॉम्पिटिश बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर आसाम आणि आसाममध्ये जे काही बिहू लोकांच्या किंवा बिहूंच्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि ते बघायला अनेक अट्रॅक्ट्स किंवा ते बघण्यासाठी त्या ठिकाणी प्रेक्षक भरपूर प्रमाणामध्ये येतात पर्यटक येतात लोकल अ अ लार्ज नंबर लोकल्स म्हणजे तिथले त्या ठिकाणचे स्थानिक प्रेक्षक येतात हा झालं सगळं दॅट इज आसाम राज्या भीु भीु या राज्यामध्ये असलेला बिहू डान्स किंवा बिहू डान्स बिहू फेस्टिवल याविषयी next one is a living further north in mountainous region of the himalayas arunachal pradesh finds a, finds a mention in the ancient literature of the puranas and mahabharata nature has provided the people of this region with a deep feeling for beauty which can be seen in their festivities songs and dances लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेनियस रिजन ऑफ द हिमालयाज जर आपण आणखी उत्तरेकडे हिमालयाच्या जे काही पर्वतरांगा आहे भरपूर माउंटेनियस रिजन्स ऑफ द हिमालया ज्या पर्वतरांगा आहे त्या पर्वतरांगांकडे गेलो तर अरुणाचल प्रदेशचा उल्लेख पुराणात किंवा महाभारत आणि महाभारत यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो